यूट्यूब चॅनल. सध्या मी आता चालू आहे भीमाशंकरला. काल अचानक भयानकमध्ये मी प्लॅन बनवला की उद्या आपण माळशीच नाही तर भीमाशंकरला जायचं म्हणून. तर मग आता सकाळचे झाले 5:41 झालेत, 5:30 पर्यंत निघायचं होतं, पण ठीक आहे जास्त काय उशीर झालेला नाही आहे. गाडीमध्ये फ्युल पण टाकायचं आहे, पेट्रोल पंप पण मला असं बघायचं कुठे आहे. माझ्या इथे तर बघितलं मी पेट्रोल पंप काय कुठे मिळत नाही आहे, दिसला नाही आहे, सॉरी मिळत नाही म्हणतोय, दिसला नाही आहे, बंदच होते. आता मेन पहिलं पेट्रोल करायचं आहे आणि मग आपण आपल्या प्रवासाला सुरुवात करायची. Thank you.
सो गाईज, पोचलो तर आहे मी आता भीमाशंकर जवळ. अजून इथून खाली किती लांब आहे नाही माहिती. बस तुम्हाला येताना हेच सांगायचं आहे की इकडे एकटं येऊ नका. बाईकवरून जर आला तरी एकटं येऊ नका, सोबत आहे ना कोणतरी एक रायडर घेऊन या. कारण की एकट्याने एवढ्या लांबपर्यंत म्हणजे इतकं पण लांब नाही आहे, फक्त एवढंच की रस्ते बरोबर नाही आहेत आणि एकटा ड्राईव्ह करून करून आहे ना फुल फाटते. म्हणून आहे ना सोबत कुणाला तरी घेऊन या, तेवढं तुमच्यासाठी चांगलं आहे. बाकी ठिकाण खूप छान आहे हे दाखवतो तुम्हाला एक मिनिट. गेल्या वेळेला जेव्हा मी आलो ना, सॉरी गेल्या वेळेला जेव्हा मी नाशिकला गेलो ना, तेव्हा त्र्यंबकेश्वर बंद होतं आणि येताना आता हेच वाटत होतं की भीमाशंकर बंद नसावं, पण नशीब चालू आहे भीमाशंकर. चला काही दर्शन तर मस्तपैकी झालं आणि तिथले मी व्हिडिओ शूटिंग पण केलेली आहे मंदिरामधले. मला ते बोललेले की कॅमेरा वगैरे बंद आहे का, तर मी त्यांना म्हणलो हां बंद आहे म्हणून, पण मी गोप्रो काही बंद नव्हता केला, चालूच ठेवलेला होता. तर मंदिरातले पण शूटिंग तर झालेली आहे आणि मम्मीने बघा काय दिलं. एक मिनट, सकाळी सकाळी मम्मीने बनवून दिलं मस्तपैकी. बोले बाहेरचं काय खायचं नाही. चला मग आता सुरुवात करूया खायला. भेटतो तुम्हाला खाल्ल्यानंतर थोड्या वेळाने. चला गाईज आता निघूया घरी. थोड्या वेळात येईल लोणावळा.
आणि गाडीमध्ये फ्युल भरावं लागेल असं वाटतंय. गाईज भीमाशंकरला आता ना एवढा त्रास झाला ना काय बोलायला नको, पण तेवढंच तिथे गेल्यावरती खूप छान पण वाटलं महादेवांचं दर्शन झाल्यावरती. पण जाताना ना मी शॉर्टकट मारायच्या हिशोबानं मॅपमध्ये बघून शॉर्टकट मारायच्या हिशोबाने गावागावातून गेलो आणि खूप म्हणजे खूप त्रास झाला. एक मॅपमध्ये भीमाशंकरचा लॉंग रूट दाखवतो, त्या रूटनं जायचं. रोड खूप चांगले आहेत आणि फटाफट पोचतो. बघा थोडं फ्युअल एक्स्ट्रा जातं पण ठीक आहे, चालेल.